सकाळी मला यावी उरणला नेली आणि यांनी तीन टी शर्ट घेतले आणि यांनी चार आणि बिल मिनी भरला. हाय एवरीवन, कसे आहात सर्व? तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या ब्लॉग मध्ये. आणि बराच ब्रेक भेटलाय लास्ट ब्लॉगच्या मध्ये. तर या ब्लॉग मध्ये आम्ही चाललो फार्म हाऊसला. लास्ट ब्लॉग मध्ये आम्ही गेलेलो रिसॉर्टला आणि तेवढीच सारी आमची फॅमिली आहे आणि कोणाला करमत नाही म्हणून परत एकदा आम्ही प्लॅन केलेला आहे का थोडस जाऊन मजा करूया. आणि या ब्लॉग मध्ये इंटरेस्टिंग हे असणार आहे का लास्ट टाइम आम्ही सर्व पोरं पोरं गेलेलो आणि या याच्यात मध्ये सर्वांची मम्मी लोक पण आहेत आणि आम्ही पण आणि बारकी पोरं पण, अशीच मजा येते. आणि खूप म्हणजे आता लोकेशन कुठे आहे मला माहिती नाही आहे, म्हणजे माहिती आहे मला पण ते लोकेशनचं नाव मला आता आठवत नाही, मी सांगते ते नंतर. तर चला लवकर लवकर खाली भेटूया सर्वांना. सर्व लोक आता आली आहेत, मलाच टाइम झालाय, सो जाऊन भेटूया सर्वांना. सो गाईज, हे बघा इथं निघलेले आहेत परत एकदा. अजून लोक यायचे बाकी. साऊ साऊ आमची जाम खुश आहे. साऊनी पण iPhone 13 Pro घेतलाय. त्याची मुलं दाखव. हाय 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 हाय, मला शेड झालेली आहे. तर ती शेड झालेली आहे आणि आमच्या भाऊंनी तिला गिफ्ट केलेलं आहे. गिफ्ट नाही घेतलाय. आणि रॉकीला बोललो मला टॉप घे, तर मला घेतलाय नाही, जुनाच घातलाय म्हणून टाईट झालाय जरास. सो गाईज, इथं बघू शकता इथं भरभरून बसलेली आहेत सगळी जण. जागा नाही तरी बघा. राहुल दादा आमची गाडी चालव. राहुल दादा हलू हलू चालव, नाहीतर आमचं भाई माहितीत ना. चला, ती एक गाडी गेलेली आहे आणि ही एक आमची एक गाडी आहे आणि पिंकू आमची थांबलेली आहे. पिंकूचा बसलेले आणि सध्या
दाखवत नाही केपीटी जो लाईट देऊन तो मला प्रत्येक वेळी काय ना काय हेल्प करतच असतोय. बघ आता पण हेल्पच करतोय. हे बघ लिहिलंय बॅक टू द फुटुरे आणि ही म्हणा पिंकुनी घेतली पिंकुनी. आम्हाला आम्ही सकाळी याला टी शर्ट आणायला गेलो तर आम्हाला इथं रॉक असं म्हणजे नाव होतं म्हणजे नाही आम्हाला तसं वाटलं का इथं रॉक नाव आहे म्हणून ती आम्ही टी शर्ट घेतलेली नाही तर आम्हाला अजिबात टी शर्ट आवडली नव्हती. चुकीची निघली आणि मी याला सकाळी मला यावी नाही सकाळी मला यावी उरणला नेली आणि याने तीन टी शर्ट घेतले आणि याने चार आणि बिल मिनी भरला. एवढा महिनेला डुबवताना काय सांगू तुम्हाला. तर रक्षाबंधनला मी लय लय अपेक्षा ठेवलेले आहेत आणि मला एक 8000 ड्रेस आवडलेला आहे आमच्या उरणच्या गजरीमध्ये तर तो मला कुठे गेला तो पाटील आपला तर तो मला 8000 ड्रेस घेणार आहे आणि सजेश मला 10000 आणि यो मला 15000 असे माझे भाऊ लोक माझ्यावर खूप जास्त प्रेम करतात तर तो रक्षाबंधनच्या दिवशी दिसूनच येईल तुम्हाला. तर बघूया बघूया चूल पेटवण्याचं काम चालू आहे. एक तास झालाय साईश सध्या वहिनी आहे इथे की काकू आहे आमची. सजेश किती टाइम दोन तास व्हायला आलेले. 2 तास झालं तू करती ना कारण की बॉटल बघ बॉटल बघा काय झालं. सो गाईज आमचे सुमित भाऊ पकोडे बनवले आम्हाला माहिती नव्हतं मग पासून. सुमित भाऊ राहुल दादा आणि सुमित भाऊ दोघं सोबत करतायत काय. आणि इथं पिंकू आहे इथं ताई आहे. मी आता आलेलो आहे किचन मध्ये पण खूप भारी भाऊ एक नंबर. हा का सावली बनवलाय आणि मग तुम्ही नुसतंच नाव घेतलं. तुझी बायको माझा बायको भगवान. दिवेश भाऊ तुम्ही काय करता इथं. नाही दिवेश भाऊ इथं पीस घेतात आणि बाहेर नेतात बस एवढंच काम करताय. मग काय 2 तासाच्या मेहनतीनंतर फायनली चूल पेटलेली आणि मम्मी नुसती आमची शायनिंग मारायला आली. मम्मीने तर काय केला नाही आता पेटल्यानंतर शायनिंग मारायला आली आमची मम्मी. आणि कोणी ते प्रयत्न केलेले आहेत सजेस्ट तुम्ही खरंच का. मी बोलते का सजेशची बायको लय लकी आहे सजेशला सगळं येत आहे. विनायक बघा पोरी आलं म्हणून सेल्फी काढायला आणि बघा सुक पडलं आणि विनायक फक्त पोरी आहेत म्हणून तो गेलाय सेल्फी काढायला. विनायक काय काय नाही आज विनायक माळी आलेले आहेत आमच्याकडे. आमच्याकडे नाही म्हणजे पैसे दिले. आणि विनायक वाट बघतोय कधी त्या पाण्यामध्ये जातोय ना विनायक. हा का तृप्त आत्मा आहे. हा का आता पण जाऊ शकतो मी रोज आंघोळ करतो मला काय असं हे नाही की मी स्विमिंग पूल बरोबर आहे. ते पायल रडत होती तिच्या अंगावर घामाचा वास येतो म्हणून काय पण मी टाकणार तर नाही. अरे काय
मटका लागला हात बेकार दमलो तुरस एक घोट पाण्याचं पाहिजे एवढं मोठं हात कोण पाणी घेऊया पाणी हा माझा भाऊच आहे त्याला मी मारायला बिरलाय पाणी काय आहे बघा आमचा दादा सो गाईज आता वाजलेले आहेत दोन वाजायला आलेले आहेत रॉकी तुला व्लॉग मध्ये असं दाखवू का थांब पोट खाली काय हे बघा रॉकी बघा मी त्याला फुल नाही मलाच लाज वाटते काय सांगू आता दोन वाजलेले आणि आम्ही आता चालू पूल मध्ये आणि काय लाजा बिजा आम्हाला काय नाही थंडी वाजते काय अशी नुसती चाललोय रॉकी पकड आमच्याशी व्हिडिओ काढ त्याच्यासाठी आणलाय कशी सांग झुंबुचू काय सांगू बस झाला ते चालूच नव्हती गेली मी चालू करून दिली हाय गाइज दादाला दाखव दादाला हॅलो गाइज गुड मॉर्निंग आणि तुम्हाला व्ह्यू दाखवते पाठी बघा तुम्ही बघू शकता किती भारी झालाय कोण झोपलेला तर नाहीयेत तुम्हाला फ्रंट मधून मी दाखवते व्ह्यू बघा हे आला ना का बघू पण व्ह्यू बघा किती भारी वाटते एकच नंबर किती वाजले जस्ट आता साडेपाच 5:32 झाले एकदम असं भारीच वाटत एकच नंबर नंतर जर 9 वाजता काय व्ह्यू होईल म्हणजे आम्ही जर तुम्ही अंगठा भारी खूपच भारी वाटत गाईज एकच नंबर व्ह्यू झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता हे बघा हे पण आमचे आहेत आणि किती भारी दिसत आहेत ना बॅकग्राऊंडला सो गाईज गुड मॉर्निंग आणि आम्ही ना 5:30 आम्ही जागे होतो त्यानंतर आम्ही सगळी झोपलो कारण की जाम दमलेलो आम्ही तर परत एकदा आम्ही उठलो 9 वाजता उठलो आम्ही रेडी वगैरे झालो आणि परत आता आम्ही जाणार आहोत स्विमिंग पूलमध्ये तिथं ऑलरेडी एक फॅमिली आहे ती पण आता जाणार आहे तर आता आम्ही तिथं जातोय रॉकीनी तर पुरा हैराण आणलाय आम्हाला ते तर बघा अजून तो तिथंच आहे या बघा डॉल्फिन पहिलाच गेलेला आहे त्याच्यामध्ये डोलोफिन काय बोलू आता बॅकग्राऊंड इतका भारी झाला बॅकग्राऊंड नाही काय बोलतात ते वातावरण इतका भारी झालंय ना खूपच भारी वाटतं खरंच आणि बघा भाऊ लोक बघा बुरसटलेली कुठं अंघोळ केली रे अरे सकाळी 6 वाजता मी लाईन गेलो तर अंघोळ केली 8 वाजता बघा तिकडे सुटली आहे केपीटी दादा आहे आमचा डोलो फिन बघा डिबोला आहे बघा डोलो फिन आणि खरंच त्याला ना आम्ही लास्ट ब्लॉग मध्ये आम्ही त्याला डोलो फिन बोललेलो सगळी गावात त्याला डोलो फिनच बोलतो साऊदी फोटो घे आमचा तिथूनच घे फोटो या इथे आपला फोटो चांगला आमचा बॉल आहे ना बाहेर गेलाय काय दिसते का नाही हा ते बघा तो घेऊन आलाय क्यूट आहे असते
देश त्याच्या तोंडावर मारतो. सो गाईज आता भरपूर आम्ही मजा केली आणि आत्ताचा व्ह्यू म्हणजे आम्ही ज्या फार्म हाऊसला आहोत ना तिकडचा व्ह्यू तर खूपच भारी आहे. जायची तर इच्छा नाही आहे आणि जास्त शूट पण नाही केला कारण की पाण्यातच होतो आम्ही सर्व. त्याच्यामुळे मम्मीने जेवढा शूट केला असेल तेवढंच मी आता बघीन आता घरी जाऊन काय एडिटला. मला तर नाही वाटत जास्त बघायला भेटला. आम्ही तर भरपूर मजा केली आणि व्ह्यूचं मी एकदा तुम्हाला दाखवते आणि इथं सगळी गडबड चालू आहे म्हणून सगळा मला पटापट दाखवताना येत आहे. सर्वजण चेंज करतात आणि चेंज झाल्यानंतर मग आम्ही लगेच आता इथून निघणारच आहोत. जास्त काय नाही फक्त मी तुम्हाला व्ह्यू दाखवते तो फक्त बघा खूप सुंदर आहे. आणि थोडस म्हणजे जामच दमलेलं होतं मी येणार असल आणि आता मी काय नाही ती माझीच आहे असं काहीच नाहीये. ती मी वेगळीकडे ठेवलेली आणि आता मस्त पैकी आल्याचा असा चहा सर्वांसाठी. सर्व लोक दमले आहेत ना त्याच्यामुळे. आणि इथं व्ह्यू किती सुंदर आहे सांगा जरा. हो कर्डक सुबह 6 बजे एक नंबर. हा ए तो सकाळचा घेतला का नाही आपण. घेतला फोटो घेतलेला आहे केपीटी का. सो गाईज आता सर्व निघालेली आहेत हे बघा. ए बाय बाय करा रे. बाय 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 करा. ए बसा आपल्याच गाड्यात बसा. बसा रे आपल्याच गाड्यात बसा. सो गाईज आता आम्ही निघतोय सर्व. आमच्या कधी गाड्यात सगळे नाही. 1 2 3 4 ए बस रे आपल्याच गाड्यात. कुठल्या बस 4 गाड्या पाहिजे तिथं बस. जाम सगळं हा ना म्हणजे हा रस्ता असा आहे एकदम डेंजर आहे म्हणून आम्ही इथून नाही बसणार आहोत. अर्ध्यात गेल्यानंतर बसणार आहोत आम्ही एकदम वरती आलोत ना टॉपला. हा अर्धा गेल्यानंतर आम्ही बसतोय आणि तिथून मग निघतोय. त्याने माझा पिंपम घेतलेला आहे. आता देत नाही तुम्ही घेतला दप्तर काय माहिती. एक ठेवलास ना मला. एक हळू यो तो एक तो दिखर पॉम पॉम